Hello dear students, in this video we are going to see specialist doctors. So let's get started. Dentist. Dentist means a person whose job is to look after people's teeth. Dentist म्हणजे दातांचे डॉक्टर. जेव्हा केव्हा आपल्याला दातांशी निगडीत कोणत्याही समस्या असतात तेव्हा आपण दातांच्या डॉक्टरांकडे जातो. कार्डिओलॉजिस्ट, ए डॉक्टर हु स्पेशलायझेस इन ट्रीटिंग हार्ट डिसीजेस. कार्डिओलॉजिस्ट म्हणजे हृदयरोगतज्ञ. जेव्हा हृदयाशी निगडीत समस्या असतात तेव्हा आपण हृदयरोगतज्ञ म्हणजेच कार्डिओलॉजिस्ट यांच्याकडे जातो. ऑप्थॉल्मोलॉजिस्ट, ए स्पेशलिस्ट कन्सर्न्ड विथ द ट्रीटमेंट ऑफ डिसऑर्डर्स ऑफ द आय. जेव्हाही आपल्याला डोळ्यांशी निगडीत समस्या असतात तेव्हा आपण ऑप्थॉल्मोलॉजिस्ट म्हणजेच डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जातो. आपले जेव्हा डोळे दुखत असतात, जेव्हा आपल्याला चष्मा आहे का नाही हे बघायचं असतं तेव्हा आपण ऑप्थॉल्मोलॉजिस्ट यांच्याकडे जातो. ऑर्थोपेडिक, डॉक्टर्स हू फोकस ऑन केअरिंग फॉर युअर बोन्स, जॉईंट्स, लिगमेंट्स, नर्व्स अँड टेंडन्स. ऑर्थोपेडिक म्हणजे हाडांचे डॉक्टर, जे आपल्या हाडांची काळजी घेतात, सांध्यांची काळजी घेतात. त्यामुळे जेव्हाही आपल्याला हाडांशी निगडीत समस्या असतात, आपली हाडं दुखत असतात, आपली सांधे दुखत असतात तेव्हा आपण ऑर्थोपेडिक म्हणजेच हाडांच्या डॉक्टरांचा सल्ला घेतो. पेडियाट्रिशियन, ए डॉक्टर हू डील्स विथ द डिसीजेस ऑफ चिल्ड्रन. पेडियाट्रिशियन म्हणजे लहान मुलांचे डॉक्टर. लहान मुलांना जेव्हा कोणताही आजार होतो, जेव्हा त्यांना बरं वाटत नसतं तेव्हा आपण त्यांना पेडियाट्रिशियनकडे घेऊन जातो. म्हणजेच लहान मुलांसाठीचे जे विशेष डॉक्टर असतात त्यांच्याकडे घेऊन जातो. न्यूरोलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट मीन्स ए डॉक्टर हू ट्रीट्स डिसऑर्डर्स ऑफ ब्रेन अँड नर्वस सिस्टम. म्हणजे मेंदूशी निगडीत किंवा आपली जी नर्वस सिस्टीम आहे त्याच्याशी निगडीत कोणतीही समस्या असेल, कोणताही आजार असेल तर आपण न्यूरोलॉजिस्टकडे जातो. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण असे डॉक्टर बघितले की जे आपल्या एखाद्या पर्टिक्युलर अवयवाविषयी आपल्याला उपचार देतात. तर हे सगळे स्पेशलिस्ट डॉक्टर्स आहेत ज्यांचा त्या त्या अवयवांशी निगडीत अभ्यास असतो आणि त्या त्या अवयवांशी निगडीत जे काही आजार असतात, ज्या काही समस्या असतात त्यावरती ते आपल्याला उपचार देतात. धन्यवाद.